चला, सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. शैलजा मॅडमचे तर खूप मनापासून धन्यवाद. आजारी आहेत शैलजा मॅडम, तरी सुद्धा आपल्याला कदाचित त्यामुळे आपल्याला अव्हेलेबल होत आहेत, हे पण आहेच आहे, पण तरी त्याही परिस्थितीत ते आपल्याला वेळ देत आहेत, त्यामुळे खूप धन्यवाद. तर आज आपला खास कार्यक्रम आहे 21 जून, आंतरराष्ट्रीय दिन येतो योगा दिन, आणि या 21 जून निमित्त बरेच आठवडा, 15 दिवस, महिनाभर कार्यक्रम चालू असतात. तर त्या अनुषंगाने आपलं प्लॅन होतंच, थोडंसं योग व निद्रा घ्यायचंच होतं. तर या 21 जूनच्या निमित्ताने आपण 2-3 कार्यक्रम आयोजित केलेत. आज शैलजा मॅडम त्याचं ओपनिंग करत आहेत. योगनिद्रा शैलजा मॅडम आज घेणार आहेत, आणि शैलजा मॅडमना मी विनंती करते की आता वेळ न घालवता तुम्ही सुरू करावं. मी तुम्हाला स्पॉटलाईट देते आणि तुम्ही सुरू करावं. बाकीच्यांनी सगळ्यांनी म्यूट करा, व्हिडिओ बंद करा. दिसत आहेत का मॅडम? बघा मॅडम, दिसत आहे धन्यवाद. तुम्ही, आवाज येतो व्यवस्थित. राधा मॅडम बंद करा म्यूट, सगळ्यांनी कृपया करून म्यूट करा, कारण आज योगनिद्रा आहे आणि आपल्याला डिस्टर्बन्स खूपच तोट्याचा होणार आहे आजच्या योग निद्रेला. तर योगनिद्रा असल्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्या. मनीषा मगर मॅडम म्यूट करा. चला, मी म्यूट आल करते. शैलजा मॅडम तुम्ही प्लीज परत अनम्यूट करा, तुम्ही अनम्यूट करा, कारण लोक म्यूट करत नाही आहेत. हां ठीक आहे, सुरू करा. हां हरिओम. सर्वप्रथम आजचा आपला जो विषय आहे योगनिद्रा, तर योगनिद्रेचे गुरु हे श्री स्वामी सत्यानंद सरस्वती, बिहार स्कूल ऑफ योगा, त्याचबरोबर स्वामी निरंजनंद सरस्वती, आणि आम्हाला प्रशिक्षण देणारे डॉक्टर विश्वासराव मंडले, कुलगुरू योग विद्याधाम, यांना सर्वांना प्रथम मी वंदन करते. त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या गुरु मंगल मॅडम, सुदर्शन पिरॅमिड आणि आपल्या ग्रुप एनर्जीला धन्यवाद करून आजच्या आपण विषयाला सुरुवात करू. तर आजचा आपला हा जो विषय आहे तो योग निद्रा. अगदी ऐकायला खूप छान वाटतो, कारण निद्रा शब्द आहे त्याच्यात. तुम्ही सर्वांनी तयारी केलीच असेल की आपण आता छान एक मस्त पैकी निद्रा घेऊयात, तर तसंच काहीस यामध्ये आहे. कारण योगिक रिलॅक्सेशन म्हणतात याला, म्हणजे आम्हाला सुद्धा अगदी छान वाटायचं, आम्ही जे योगाचं प्रशिक्षण घ्यायचो, योग निद्रेची वेळ आली की अगदी आपल्या गुरुजनांसमोर सुद्धा आपण व्यवस्थित खाली पाठीवर झोपून विश्रांती घेऊ शकतो, त्यामुळे मनाला आनंद देणार. आणि जर योगामध्ये सर्वांना विचारलं तुमचं आवडतं आसन कुठलं, तर सर्वजण शवासन सांगतात. तर असा हा आजचा आपला विषय आहे, थोडासा इंटरेस्टिंग, तर त्याविषयी आपण माहिती जाणून घ्यायची आहे. तर योग निद्रा ह्याचा शोध या 20व्या शतकातच लागलेला आहे, अगदी ही अलीकडचीच आहे, म्हणजे तसं कुठल्याही प्राचीन ग्रंथांमध्ये त्याचं वर्णन नाही आहे. योग तारावलीत याविषयी काही श्लोक आढळतात पण वर्णन नाही आहे. तर योगामधली ही लोकप्रिय आणि सोपी सोपी असून सुद्धा परिणामकारक अशी ही प्रक्रिया आहे. म्हणजे जरी नुसतं आपण झोपलो, योग निद्रा ऐकली, तरी त्याचे परिणाम हे अतिशय आहे. ही शिकायची काही गरज नाही की एखादं आसन आपल्याला शिकावं लागतं की हे 1 लाख कसं करायचं, 2 लाख कसं करायचं, तर यामध्ये वेगळं काही शिकायचं नाहीये. ज्या सूचना सांगतात त्याचं फक्त अवलंबन करायचंय, ऐकायचंय फक्त आणि त्याप्रमाणे कृती करायची. बंद करा तर योग ना. निद्रा आणि शवासन यामध्ये फरक काय? तर बऱ्याच जणांना असं वाटतं की शवासन पण देता तुम्ही आणि ही योग निद्रा, यामध्ये वेगळं काय आहे? तर एक म्हणजे याचा कालावधी, योगनिद्रेचा कालावधी हा म्हणजे मिनिमम आमच्या योगाच्या वर्गावरती 25 ते 30 मिनिटांचा असतो, कधी कधी पाऊण तास सुद्धा योगनिद्रा देत जात प्रमाणानुसार. आणि शवासन हे फक्त 2 ते 3 मिनिटाचं असतं, ते शवासन असतं, मकरासन असतं, त्याचा कालावधी हा फार कमी असतो. त्यानंतर लगेच आपण दुसऱ्या प्रक्रियेकडे वळतो. पण यामध्ये मात्र पाऊण तास, म्हणजे आता आपण काही शुद्धिक्रिया वगैरे तुम्ही आता लवकरच नंतर शिकणार आहात, पूर्ण शंख प्रक्षालन केलं तर पूर्ण 1 तासाची योग निद्रा, म्हणजे 1 तास शवासन हे लागतं. तसंच काही जर सूर्यनमस्कार तुम्ही घातले असतील 51, तर 20 मिनिटं, 15 मिनिटं तरी हे दिलं जातं.
म्हणजे हे डिपेंड्स असते. डिपेंड्स असतं आपण काय करतोय त्याच्यावरती. तर योग निद्रेचा मात्र कालावधी हा मोठा असतो आणि ही विशिष्ट हेतूनी केली जाते योग निद्रा. त्यामागे एक हेतू ठेवून केली जाते, नुसतं केलं करत नाही आपण ती. म्हणजे एरवी सुद्धा रोज जरी तुम्ही योग निद्रा केली तर ते विशिष्ट हेतूनी केली जाते. जसं आता आपल्याला ध्यानातही सांगितले की तुम्ही हेतू ठेवून संकल्प ठेवून केली तर त्याची पूर्तता जास्त चांगली होईल, हे त्या मागचं कारण आहे. आणि श्रम झाले की शवासन करावं असं योगामध्ये सांगतात. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही दमाल त्यावेळेस शवासन, तसं काही हेतू ठेवून ही योग निद्रा केली जाते. आणि या योग निद्रेमुळे साधकांच्या मध्ये आंतरिक आणि मानसिक सुधारणा सुद्धा घडून येतात. ह्याच्यामध्ये शवासनामध्ये फक्त शारीरिक विश्रांती आपल्याला मिळते. योग निद्रेला प्राचीन कुठेही म्हणजे जास्त संदर्भ नाहीये. शवासन जे आहे ते प्राचीन ग्रंथांमध्ये त्याचं वर्णन आहे. म्हणजे हट योग, हट प्रदीपिका, घेरण संहिता, अनेक ग्रंथांमध्ये योग तारावली आहे. तर हे शवासन कसं करावं, त्याचे फायदे काय, याचा मात्र उल्लेख या ग्रंथांमध्ये आहे. तर योग निद्रा याचा अर्थ आणि अवस्था. योग निद्रा आपण आता या चार अवस्था शिकलेलो आहोत. तर योग निद्रा ही जागृती आणि सुषुप्ती यामधील स्थिती आहे हे लक्षात ठेवा. जागृत अवस्था तर माहितीच आहे, आपण आता सगळेजण जागो आहोत, त्याला जागृती म्हणतात की पूर्ण शरीर तन मन आणि जागृती करणं, म्हणजे सगळं जे काही घडतंय डोळ्यांनी पाहतोय कानाने ऐकतोय ही जागृत अवस्था. आणि सुषुप्ती म्हणजे झोप लागण्यापूर्वीची अवस्था, तर या दोन्हीच्या मधली स्थिती आहे. तर ही झोप लागण्यापूर्वी आपल्याला फक्त 1-2 मिनिटं अनुभवास येते, पण योग निद्रेत मात्र ही आपल्याला अर्धा तास टिकवायची असते. म्हणजे नेहमी सांगितलं जातं की झोप लागू देऊ नका, पूर्ण जागे राहण्याचा प्रयत्न करा. पण बऱ्याच वेळेला तुम्हाला सांगते सुरुवातीला तर झोप लागतेच, आणि आम्हीही शिकत असताना झोपायचोच, बऱ्याच जणांचे घोरण्याचेही आवाज येतात याच्यामध्ये. पण ही सुरुवातीची स्थिती असते आणि शरीराला ते आवश्यक पण असते झोप, कारण शरीर तुमचं थकलेलं असतं, जे पाहिजे ते शरीर घेत असतं हे लक्षात ठेवा. तर मनाच्या या सुषुप्ती आणि जागृती या मधली जी स्थिती आहे यामध्ये योग निद्रा ही केली जाते. आणि या चार ज्या अवस्था आहेत ती म्हणजे जागृती, दुसरी सुषुप्ती, तिसरी असते ती स्वप्नावस्था आणि चौथी तुर्यावस्था. तुर्यावस्था ही केवळ ध्यानामध्ये असते आणि योग निद्रेमध्ये ती सहज प्राप्त होते आपल्याला. ग्रंथात याचा कुठेही उल्लेख नाही. मगाशी सांगितल्याप्रमाणे योग तारावलीमध्ये याचे फक्त 2 श्लोक आहेत योग निद्रेबाबत, पण कृती दिलेली नाही. आणि समाधी ही जी अवस्था आहे त्याला पर्यायी शब्द वापरला आहे, निद्रा म्हणजे योग निद्रा हा असा ग्रंथांमध्ये. तर आता आपण पाहतो बऱ्याच वेळा स्वप्नावस्था झोपेनंतर आणि झोप लागण्यापूर्वीची अवस्था, म्हणजे अरे आता लहान मुलांचं बघतो पण आता हा जागा होता, बोलत होता आणि एकदम पाहतो तर गाढ झोपलेला असतो, हलवलं तरी झोपत नाही. तर ही जी त्याची मधली स्थिती असते ना पूर्ण गाढ झोपण्याच्या आधी, ही सुषुप्त अवस्था. आणि त्या ह्याच्यात जर आपल्याला काहीही सांगितलं, काही संकल्प केले तर अगदी ते खोल सबकॉन्शियस माइंड वर बिंबवले जातात असं योग निद्रेमध्ये आढळून आलेलं आहे. स्वप्नावस्था म्हणजे स्वप्न पडत असतात आपल्याला, आपण झोपेत असतो पण आपल्याला माहित नाही की आपण झोपलोय, कधीतरी खाडकन जाग येते आपल्याला खूप जर विचित्र स्वप्न पडलं तर. किंवा झोपेची अवस्था आपली अशी असते बघा, आपण जर टेरेसवर झोपलोय आणि खूप एकदम जोराचा पाऊस आला तर आपण जाग पण होऊ शकतो पटकन, अंगावर पाणी पडायला लागलं तर. किंवा जोराचं वादळ आलं तर आपल्याला जाग येते, अशी ही स्वप्नावस्था असते. आणि तुर्यावस्था म्हणजे अगदी गाढ निद्रा स्थिती ही अवस्था त्याच्यामध्ये. तर आता हा योग निद्रेचा इतिहास थोडक्यामध्ये आपण पाहू की 20व्या शतकामध्ये बिहार स्कूल ऑफ योगा हे जे पूर्वी अगदी पहिलं काही ठराविक सेंटर्स होती योगाची, तर बिहारमध्ये हे मुंगेर या ठिकाणी हे जे दिसत आहेत पगडी घातलेले स्वामी, तर ते मुंगेरचे संस्थापक आहेत परमहंस स्वामी सत्यानंद सरस्वती. खूप मोठा आश्रम आहे त्यांचा बिहारला. गुरुजी वगैरे पण आमच्या तिथे जाऊन आले, आता ते नाही आहेत सध्या, पण हे सगळं निरंजनानंद स्वामी हे आता त्यांचे पाहतात त्यांच्या माघारी. तर झोपेत घेतलेल्या ऐकलेल्या ज्ञानाची नोंद केली जाते हाच योग निद्रेचा पाया ठरला. तर यामागे एक गोष्ट आहे, तर ती अशी आहे
की एक लहान मुलगा हा खूप त्रास देत होता आईला. मग त्याला वाटलं की ह्याला कुठेतरी आपण नेऊन सोडूयात स्वामींच्या आश्रमामध्ये, म्हणजे आपल्या डोक्याच्या मागचा त्रास कमी होईल. म्हणून त्या मुंगेरला आल्या आणि स्वामींच्या कडे त्या म्हटल्या की या मुलाला तुमच्या जवळच मी ठेवते, त्याला तुम्ही बघा, मी तर फार वैतागली याला. तर मग स्वामी म्हटले ठीक आहे, एका अटीवरती मी या मुलाला सांभाळेल, नंतर मात्र तुम्ही परत याला मागायला यायचं नाही. तर हो म्हटली ठीक आहे, तुमच्याकडे राहिला तरी काय, त्याचा चांगला उद्धारच होईल, मला त्याच्यामध्ये काही नाही, मी परत नाही येणार न्यायला त्याला. तर या अटीवरती स्वामींनी त्याला तिथे ठेवून घेतलं आश्रमामध्ये. मग आश्रमामध्ये नेहमी पहाटेच्या वेळेला काही पठण वगैरे चालायचं, गीतेतले पाठ हे केलेले जायचे. तर त्यावेळेला हा मुलगा जो असायचा तो अगदी गाढ झोपेत असायचा, तिथेच असायचा सर्व मुलांच्या बरोबर, पण तो झोपलेला असायचा. तर ज्या वेळेला स्वामींनी 15वा अध्याय म्हणजे शिकवलेलं रात्रीचं पठण असतं ते पहाटे परत विद्यार्थ्यांच्याकडनं म्हणून घेतलं जायचं, असा तिथं नेम असायचा. तर त्यावेळेला जे म्हणून घेताना हा मुलगा लगेच तो 15वा अध्याय अगदी न अडखळता म्हणून दाखवायला लागला. तर स्वामींना आश्चर्य वाटलं, ह्याला तर आपण काही ऐकवलं नाही, शिकवलं नाही, आणि हा कसा काय म्हणतोय. मग त्यांनी निरीक्षण केल्यावर त्यांना लक्षात आलं की हा झोपी जातोय, त्यावेळेला त्याच्या कानावर जे शब्द पडतायत तो हा अगदी असं म्हणजे घडाघडा म्हणून दाखवतोय. तर मग त्यामुळे नंतर तो त्याचं वय अवघं त्यावेळेस 4 वर्ष वय होतं, आणि चौथ्या वर्षाच्या वयामध्ये त्यांनी हे म्हणून दाखवलं होतं. त्यामुळे मग नंतर स्वामींनी त्याच्यावर बरेच असे प्रयोग केले आणि हा पूर्ण 4 ते 10 या 6 वर्षांच्या कालावधीत पूर्ण योगाचं सगळं शिकला, म्हणजे वेद उपनिषद हे. आणि वयाच्या 11व्या वर्षी तो परदेशामध्ये गेला, 11 वर्षाचं असताना बाहेर, आणि 21व्या वर्षी तो भारतात परत आल्यानंतर त्यांनी पूर्ण ही जबाबदारी स्वीकारलेली आहे आश्रमाची. आणि हेच ते स्वामी सत्यानंद निरंजनानंद सरस्वती, हे जे दुसरे वरती दिसतायत ना, हे निरंजनानंद सरस्वती, आणि यांना जवळून पाहण्याचा योग आम्हाला आलेला आहे. नाशिकला संमेलन होतं, त्यावेळेला आम्ही तिथे गेलो होतो सातारचे बरेजण, आणि त्यावेळेला त्यांनी जे सांगितलं म्हणजे आपण जी रोजची नित्य योग साधना कशी करायची जर तुमचं काही नाही झालं तरी, तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला 11 वेळा महामृत्युंजय जप म्हणा, 11 वेळेला गायत्री जप, आणि सप्तशतीमधली जी दुर्गेची 32 नावं आहेत ती त्यांनी म्हणायला सांगितली होती. आणि ते जेव्हा म्हणत होते ते, तर त्यावेळेला प्रत्येक त्यांचा शब्द, त्याला जे वजन आणि तो उच्चार होताना अगदी कानामध्ये घुमतोय. म्हणजे त्यांना जेव्हा पाहिलं, आपण म्हणतो की असं जे मागं तेजस्वी वलय दिसतं ना, आणि त्याची आता सायंटिफिक कारण पण आपण जाणून घेतलेत की कशामुळे वलय दिसतं, तर ते त्यांच्या चेहऱ्याच्या भोवती दिसत होतं. आणि एक एक शब्द त्यांचा असा उच्चारला जात होता, त्याला जे वजन होतं, त्यांची जी वाणी, आणि खरंच सगळे मंत्रमुग्ध झाले होते. त्यावेळेस त्यांनी दीक्षा दिली होती बऱ्याच जणांना आश्रमातली, आणि त्यांना पाहण्याचा योग आला, तेवढं भाग्य आम्हाला लाभलेलं आहे. तर त्यांच्या वरती त्यानंतर त्यांनी ही योगनिद्रा तयार केली आणि तिथून पुढे या योगनिद्रेचा प्रसार झाला. तर आता त्याचे टप्पे काय काय असतात योगनिद्रेमध्ये, तर पहिलं शवासन असतं छोटं, मग शिथिलीकरण, मग श्वास घ्यायला सांगतात, दीर्घ सोडायला सांगतात, आणि जाग राहून ही जर ऐकली तर योगनिद्रेचे आपल्याला खरे फायदे मिळतात. आणि महत्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये आपण संकल्प करायचा असतो, म्हणजे ज्याला जो पाहिजे तो. ठराविक वर्ग असतात की विकारमुक्तीसाठी वर्ग आहे, पाठदुखीसाठी आहे, हृदय विकार निर्मूलनासाठी आहे, तर त्या वर्गावरती ती योग निद्रा लावली जाते. म्हणजे तेच संकल्प घातले जातात की आपलं हृदय हे चांगलं काम करतंय, हृदयाचं आपलं आरोग्य सुधारत आहे, माझं तर रक्ताभिसरण खूप छान होतंय, तणाव कमी करण्यासाठी तणावमुक्तीच्या संकल्पना असतात त्याच्यामध्ये, की मी ताणविरहित आयुष्य जगत आहे, मला कुठलेही ताण नाहीये. तर असे जे संकल्प घातले जातात, काही स्वभावाचे दोष असतात ते काढून टाकण्याचे सुद्धा संकल्प रुजवले जातात. आणि हा संकल्प 3 वेळा म्हणायचा असतो, एकच संकल्प 3 वेळा म्हणायचा असतो, आणि हा संकल्प पूर्ण सिद्धीस जाईपर्यंत एकच ठेवावा, तो परत परत सारखा बदलू नये, त्यानंतर बदलला तर चालतो. त्यानंतर अवयव ध्यान घेतलं जातं की जे आता तुमचं घेणार आहोत आम्ही,
की क्रमवार एकेका अवयवांकडे पाहायचं होतं, तो शिथिल करत जायचा, प्रत्यक्ष हलवायचं नाहीये, मनाने त्या ठिकाणी पोचायचंय, तो स्नायू आपण शिथिल करतोय अशी मनामध्ये कल्पना करायची त्याच्यामध्ये. आणि संवेदना शैथिल्य, परस्पर विरोधी दृश्य आपल्यापुढे निर्माण केली जातात, मग त्यामुळे आपल्या शरीराला कसं वाटतंय, भावना आपल्या कशा होतात ते पाहिलं जातं. आणि दृश्य दर्शन, दृश्य दाखवली जातात तुम्हाला योग निद्रेमध्ये. समजा तुमचं वजन कमी करायचं असेल तर त्यामध्ये असं दाखवलं जातं की समोरून एक जाडजूड व्यक्ती चालत आहे, ती चालताना मात्र सगळं लक्ष, सर्वांचंच लक्ष तिच्याकडे चाललेलं आहे, की किती तोळी पाय तिचे भार सहन करतायत वगैरे, असं जे एक सांगितलं जातं की त्यावरनं खरंच ज्याला वजन कमी करायचंय किंवा खरं जो जाड आहे तो मनामध्ये म्हणतो अरे आपल्याला पण सर्व जग असंच पाहत असेल, सर्वजण असंच आपल्याविषयी पण बोलत असतील, मग त्याला मनाला आतमध्ये खोल त्याचे परिणाम होऊन त्याचं वजन कमी करण्यासाठी प्रयत्न होतात. म्हणजे हे सुप्त मनावर आधी बिंबवलं गेलं पाहिजे, म्हणजे ते शारीरिक आणि मानसिक या प्रक्रिया त्याच्यातनं त्या शरीराद्वारे व्हायला लागतात. तर असे हे दृश्य उभी केली जातात आणि जसे संकल्प त्यानुसार दृश्य पण बदलली जातात. म्हणजे आता वजन कमी करण्यासाठी सांगितलं, तसंच जर आपल्या एखाद्याच्या ह्याच्यामध्ये जर आपल्याला हे काढायचं असेल परीक्षेची भीती, तर तसा संकल्प असतो की मी छान पेपर लिहित आहे, मला इतकं लिहिलेलं आठवतंय चांगलं, मला अजिबात परीक्षेची भीती नाहीये, असं जर सारखं बिंबवलं तर तो मुलगा अगदी परीक्षेला बिंदास्तपणे जाईल आणि परीक्षेची भीती त्याच्यातनं निघून जाते. गर्भसंस्काराच्या कॅसेट्स असतात योग निद्रेच्या, त्याच्यामध्ये बाळ आपलं चांगलं निरोगी होईल किंवा आपली प्रसूती ही नॉर्मल होईल, बाळासाठी काही त्याच्यामध्ये प्रार्थना असतात, आई वडिलांसाठी संकल्प असतात. तर हे जर असे घेतले त्या त्या ह्याच्याप्रमाणे गरजेप्रमाणे तर निश्चित त्याचा परिणाम हा चांगला होतो. आणि आताची जी सर्वात लेटेस्ट म्हणजे अशा 29 योग निद्रा केलेल्या आहेत गुरुजींनी स्वतः, प्रत्येक काही काही आमचे म्हणजे शिक्षकच सांगतात की आमच्या वर्गामध्ये अशी अशी केस आहे, मग त्यानिमित्त गुरुजी देतात किंवा काहींचे पालक जातात त्यांच्याकडनं करून घेतात. तर सध्या आता इनफर्टिलिटी हा एक मोठी भेडसावणारी समस्या आहे, आयटी वाले लोक आहेत, मुलांना वेळ नसतो त्यांना, मग आणि उशीर झालेला असतो, वय वाढलेलं असतं, तर ही सगळी समस्या आहे. त्याच्यावरती आता परवाच एक सेशन झालं आणि गुरुजींची आता लेटेस्ट नवीन झालेली इनफर्टिलिटी वरची आहे योग निद्रा, तर ते सुद्धा वर्ग असे वेगवेगळे असतात. तर आपण जे काही करतोय म्हणजे ध्यानामधनं आपण शिकतच आहोत, आपल्याला वेळोवेळी मंगलताई सांगतात की संकल्प तुम्ही चांगले दृढ करा तर तुम्हाला त्याची परिणिती मिळेल, तर हेच त्याच्या मागचं आहे. तर त्यामध्ये तुम्ही संकल्प जर चांगले ठेवून ही योगनिद्रा केली तर निश्चित आपल्याला परिणाम तसे मिळतात. मग नंतर अवयवामध्ये जागृती आणायची असते आणि शवासन सोडून सावकाश उठून बसायचं असतं. यामधली जागृती ही सुद्धा खूप महत्वाची आहे. म्हणजे असं नाही एखादं वर्गामध्ये चालू असते, काही जण झोपलेली असतात पण आम्हाला सांगतात की त्याला हलवून जागं करू नका, फक्त हलकं त्याला जरा एखादा दुसरा हे द्यायची की त्याला जाग आली पाहिजे अशी, की धडकण हे करायचं नाही, कारण तो अगदी गाढ निद्रेच्या ह्याच्यामध्ये असतो किंवा वेगळी अवस्था असते त्याची, मग त्याला पटकन शॉक बसल्यासारखं होतं. म्हणून उठताना सुद्धा सावकाश उठणं, सावकाश जागृती आणणं हे तितकंच महत्वाचं आहे, की ध्यानातनं सुद्धा जसं आपण सावकाश बाहेर येतो एकदम कुठलीही स्थिती हे करू नये, तर तसं योग निद्रा करताना सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. तर ही कार्य कशी करते योग निद्रा, तर जागृत मन आणि सुषुप्त मन यातली ही स्थिती आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये आपण जे संदेश देत असतो ते मेंदूकडे जातात म्हणजे नर्व इम्पल्स द्वारे, तर त्याच्यामध्ये स्मृतीचा भरपूर साठा असतो आणि या कंपनाचं कोडिंगचं डी कोडिंग होत असतं नेहमी मेंदूमध्ये जाऊन, तर मेंदूला ही व्हायब्रेशन समजतात आपल्या नेहमी कुठल्याही संवेदना जातात पण त्याचा अर्थ लागत नसतो, बुद्धी जी आपली आहे ती अर्थ लावण्याचं काम करत असते, मग म्हणून ते परत सुप्त मनाकडे जातं अर्थ कळत नसल्यामुळं. मग सुप्त मनामध्ये आपली फाईल असते, जशी कॉम्प्युटरला असते तशी त्या फाईलमध्ये सगळं लिहिलेलं असतं. म्हणजे साधारण कसं असतं, गरम तव्याला हात लावला की आपला भासतो, हे सगळ्या स्मृतींची नोंद असते त्याच्यामध्ये, त्या फाईलमध्ये मेमरी मेमरी असते. तर मग त्यामुळं परत कसं असतं, पुढच्या वेळेला आपण तिथं हात लावताना लावणार नाही की ते गरम असतं, हात आपला भासतो, पण लावल्याबरोबर पटकन बोट काढून घेणं वगैरे हे असं आपल्या
कृती प्रतिशिक्त क्रिया याला म्हणतात, तर या मेंदूमध्ये त्या सर्व गोष्टींचं असतं की साप पाहिला, लहान मुलाला काही कळत नसतं की तो साप आहे आपल्याला चावेल, तो आपल्या त्याला धरायला जात असतो, पण जेव्हा कळतं चावून त्याचे परिणाम, किंवा आपणच मोठी माणसं सांगत असतो जाऊ नको तो चावेल, तिकडे जाऊ नको पडशील, पण त्याला एकदा खरा अनुभव आला ना की मुलगा कधीही असा कॉट खाली जाणार नाही, त्याला माहितीये पडलं आपण त्याच्यातनं पडू लागेल, म्हणून बऱ्याच वेळा बघा मुलं अशी काठाला अशी धरून बसलेली असतात किंवा पडायला लागलं तर धरतात, हे अनुभवातनं ती शिकतात मुलं. तर या सुप्त मनामध्ये जे आपले अनेक विचारांचं गाठोड असतं मेंदूमध्ये आपल्या जसं असतं तसं सुप्त मनामध्ये, तर नको असलेले संस्कार पुसून टाकणे आणि चांगले त्या जागी नवीन संस्कार रुजवण्याचं काम ही योग निद्रा करत असते, हे लक्षात ठेवा. ध्यान सुद्धा तसंच आहे, ध्यानाला सुद्धा वायपिंग आउट प्रोसेस म्हटलेलं आहे, मनाची अंघोळ म्हणजे ध्यान, म्हणजे जे नको आहे ते सगळं पुसून टाकतं घालवून टाकतं आणि नवीन चांगलं आहे ते रुजवलं जातं, तशीच ही योग निद्रा आहे, त्याला पूरक अशी आहे. आणि मग ही योग निद्रा घ्यायची असेल तर आपल्याला पूर्वतयारी काय करावी लागते, तर साधारण जर स्वतंत्र खोली असेल तर बरं, कारण शेजारी जर गोंगाट चाललेला असेल, वेगळं काही असेल, टीव्ही लागलेला असेल, तर आपल्याला ती योग निद्रा नीट घेता येत नाही. वातावरण चांगलं असावं, सुगंधी असावं, सौम्य प्रकाश असावा, तिथे हवा सुद्धा खेळती असावी, आणि आसन जे आहे योग निद्रेला आपण जर आसन घेणार असेल तर ते जाड चांगलं असावं, कारण जर थंडीच्या दिवसात तुम्ही पातळ सतरंजीवर झोपलात तर पाठ उलट दुखायला लागते गारठ्याने. आम्ही बऱ्याच वेळेला सूचना देतो की जाड घेऊन या किंवा डबल आणा त्याच्यावरती एखादी पातळ चादर किंवा शाल अंगावर पांघरावी, म्हणजे माशा डास यांचा त्रास होत नाही. आणि खूप वेळा अशी अनुभूती येते की योगनिद्रा घेत असताना डोक्यातनं अशा मेंदूतनं वगैरे अशा मुंग्या येऊन सगळं गार पडलेलं असतं आपल्याला, कारण मेंदूमध्ये या थीटा वेव्स निर्माण होत असतात आणि त्या खूप शांततेच्या असतात, शरीर सगळं असं थंड पडलेलं असतं, कारण ही विश्रांतीची अवस्था असते आपली. कपडे सैलसर असावे, घट्ट टाईट कपडे असतील तर त्याचा आपल्याला त्रासच होतो, हातावरचं घड्याळ, कमरेचा पट्टा वगैरे, डोळ्यावरचा चष्मा काढून जर ही योग निद्रा केली तर त्याचा जास्त फायदा होतो, म्हणजे कुठल्याही असं अवघड किंवा एकमेकांना हाताचा सुद्धा स्पर्श होऊ नये एवढी आम्ही जागा ठेवून योग निद्रेला झोपा असं वर्गात सांगत असतो की हात लागू नये, पाय लागू नये कोणाचा, आपली आपली स्वतंत्र 6 बाय 3 ची अशी जागा असावी, आणि झोप लागू देऊ नये ही एक महत्वाची सूचना त्यामधली आहे की पूर्ण योग निद्रा तुम्ही ऐकण्याचा प्रयत्न करा. आणि शेवटची दक्षता म्हणजे सावकाश तुम्ही याच्यातनं जागवा, जागृत अवस्था. तर योग निद्रा हे शिथिलीकरण जे असतं ते आपलं शारीरिक, मानसिक आणि भावनिक असं तिन्ही स्तरावरचं असतं, म्हणजे इतकं खोल परिणाम आपल्याला ते देत असतं. आणि यांचे जे संकल्प असतात ते वेगवेगळे असतात, विद्यार्थ्यांसाठी वेगळे असतात, मानसिक ताणतणाव कमी करणारी, परीक्षेची भीती, किंवा लहान मूल एखादं तुम्हाला सांगितलं की सारखं अंथरूण ओलं करत असतं, किंवा काहींना वस्तू उचलण्याची, चोरण्याची, लहानपणापासून जर ह्याची सवय असेल तर ती कमी करण्यासाठी सुद्धा योग निद्रा असतात, म्हणजे वाईट सवयी, व्यसन असतं तर ते कुठलंही कमी करण्यासाठी या योग निद्रा उपयोगी पडतात. रुग्ण असतात विविध, म्हणजे विकारमुक्तीसाठी, हृदय विकार, उच्च रक्तदाब, तर या सर्वांच्या वेगवेगळ्या संकल्पाच्या कॅसेट्स आपल्याला तयार कराव्या लागतात, आणि ते जर आपण योग निद्रेमध्ये घेतले तर जास्त आपल्याला उपयुक्त ठरतात. तर आता तुम्ही म्हणाल आमच्याजवळ तर नाहीये, मग आम्ही काय करायचं, तर फक्त माहिती ठेवा की आपल्याला जो परिणाम पाहिजे तो संकल्प म्हणून आपण ती वाक्य 1-2-3 तयार करायची आणि ती योग निद्रेच्या वेळेस मनामध्ये म्हणायची, तर निश्चित त्याचा आपल्याला परिणाम मिळतो. महिलांच्या बाबतीत सुद्धा गर्भसंस्कार आहेत, मानसिक भावनिक ताण काढण्यासाठी या योग निद्रेचा आपल्याला चांगला उपयोग होतो. नेहमी आम्ही म्हणतो की जेव्हा कधी तुम्हाला खूप घरामध्ये काम झालंय, ताण आलाय, तर अशा वेळेस एक योग निद्रा घ्या, फक्त अर्धा तास द्यायचा आहे, तसंही दुपारी आपण पडतोच तर त्यावेळेला जरी योग निद्रा लावून पडलं आपण तर आपल्याला जास्तीत जास्त याचा फायदा होतो. तर योग निद्रेचे फायदे हे सुद्धा ध्यानासारखे अगणित असे आहेत, तर शारीरिक, मानसिक, भावनिक विश्रांती तर यातून आपल्याला मिळतेच, पण सदाचाराकडे वळण्याची प्रवृत्ती होते योग निद्रा घेणाऱ्याची, व्यसनमुक्ती, बुद्धिमत्तेत वाढ होते, वक्तृत्व सुधारतं,
भीती भिडस्तपणा आपल्यातील निघून जातो आणि परीक्षेला न घाबरता सामोरं जाण्याची सुद्धा विद्यार्थ्यांच्या मध्ये प्रवृत्ती होते या योग निद्रेमुळे. योग निद्रेची ही अंतर्मनावर सत्ता चालते आणि स्वभावात अनुकूल असे बदल घडवून आणून आणता येतात. बरेच वेळा तुम्ही म्हणाल की स्वभाव कुठे बदलतो, आपण म्हणतो की सुंभ जळला तरी म्हणजे स्वभाव बदलत नाही, म्हणजे पीळ जळत नाही, तसं असतं. पण त्याला अपवाद आहे की योगाचा. योगामध्ये नेहमी आम्ही फायद्यांमध्ये सांगतो की स्वभाव परिवर्तन करण्याचं काम योग हा करत असतो आणि त्यालाही योग निद्रा हे चांगलं त्याच्यामधलं हे आहे, परिणाम त्यातलं म्हणजे एक अंग आहे योग निद्रा. तर सुप्त मनातील अयोग्य संस्कार काढून टाकता येतात, यामुळे परिपूर्ण शिथिलीकरण अनुभवू शकतात सुलभ, त्यामुळे ज्ञानग्रहण होतं, स्मरण शक्ती वाढते, तणाव मुक्ती होते, आपल्याला दुःख निवारण होतं आणि सुलभ प्रसूती, विकार मुक्ती, हृदय विकार इत्यादी अनेक स्थितीमध्ये ही योग निद्रा कारणीभूत आहे. मानसिक संघर्ष भावनांचे उद्रेक यावर प्रभावीपणे काम करते. कधी कधी मानसिक आणि भावनिक सुद्धा जर ताण आले असतील तुमच्यावरती, परिस्थिती अशी दंड झाली असेल, तर तुम्ही योगनिद्रा घ्या, निश्चित तुम्हाला उपयोगी ठरेल. आणि अशा अनेक योगनिद्रा केलेल्या आहेत. आमचे जे प्रगत वर्ग असतात, आम्ही प्राध्यापक लेवलला जेव्हा गेलो तेव्हा आमच्याकडनं, गुरुजींनी बऱ्याच जणांकडनं योगनिद्रा लिहून घेतल्या होत्या की वेगवेगळ्या योगनिद्रा तुम्ही तयार करा, आणि त्या अशा खूप योगनिद्रा तयार करून दिल्या होत्या आम्ही. आणि मग त्यातनं ते सिलेक्ट करणार होतो कोणाच्या चांगल्या होत आहेत ते. तर काही व्यक्तिगत तर काही सर्वांसाठी अशा या योगनिद्रा उपयोगी असतात आणि आजपर्यंत हजारो साधकांनी त्याचा फायदा करून घेतलेला आहे. तुम्ही सुद्धा ही शिकल्यानंतर तुम्ही करू शकता. आजकाल आपल्याकडे हे सोशल मीडिया आहे, गुगल वरती, युट्यूब वरती अनेक योग निद्रा आहेत, ध्यानाच्या आहेत, संगीताच्या आहेत. तुम्ही सर्च केल्या आपल्याकडे किती वेळ आहे, 10 मिनिटं आहे, 20 मिनिटं आहे, तर ह्या योग निद्रा तुम्हाला हे त्याच्यामध्ये मिळतील. ही यांची सुद्धा योग निद्रा तुम्हाला याच्यातनं मिळेल. निरंजनानंद स्वामींची गुगल वरती आहे, ती एक जवळजवळ 40 ते 45 42 मिनिटांची त्यांची आहे, तर ती अवश्य तुम्ही ऐका. हिंदीतून आहे, काय आवाज आहे आणि त्याची जी अनुभूती आहे ना ती खूप अप्रतिम अशी आहे. आणि जर नाही सापडले तर मी आपल्या ग्रुप वरती ती शेअर करेन. संमोहन आणि योगनिद्रा या दोन्हीमध्ये फरक आहे. संमोहन म्हणजे काय की स्वतःच स्वतःवर नियंत्रण करतो संमोहनामध्ये. योगनिद्रामध्ये या स्वयं सूचना फक्त आहे, म्हणजे दुसऱ्याचं नियंत्रण नाहीये. संमोहनामध्ये दुसऱ्या व्यक्तीचा आपल्यावर अधिकार चालतो, म्हणजे तो जसं सांगतो तसं आपलं शरीर करतं किंवा आपलं ऐकतं मन. तर या योगनिद्रेमध्ये व्यक्ती ही स्वतःच स्वतःवर नियंत्रण करत असते. संमोहनामध्ये दुसऱ्याने सांगितल्याप्रमाणे कृती करावी लागते. योगनिद्रेमध्ये मात्र अनुकूल बदल आपल्याला घडवून आणता येतात. संमोहनाचा कधी कधी दुरुपयोगही केला जातो की संमोहनातनं काही वाईट कृती करून घेतल्या जातात मुलांकडून वगैरे. पण योगनिद्रा मात्र ही चांगल्या कामाकरता आणि बदलाकरताच वापरली जाते. आणि तसं संस्कार तेच सांगितले जातात योगनिद्रा करणार करताना की चांगल्या ह्याच्यासाठीच याचा वापर आपण केला पाहिजे. निद्रा सूचना ही लहान मुलांना चांगल्या सवयी लावण्यापूर्वी, झोपी जाण्यापूर्वी सांगणे. आता तुमच्यापैकी जर काहींची मुलं लहान असतील तर तुम्हाला हा प्रयोग करून पाहता येईल की मूल अगदी पूर्ण झोपेच्या आत जाण्यापूर्वीच तुम्हाला जे काही मुलांवर संस्कार करायचे आहेत ते तुम्ही त्यांना सांगा. त्याच्या काही वाईट सवयी काढायचे असतील किंवा अभ्यासाविषयी असतील तर तुम्ही त्याला जर त्यावेळेस सांगितलं तर निश्चित त्याच्यामध्ये खूप प्रभावी असे बदल तुम्हाला दिसून येतील. बऱ्याच वेळेला तुम्ही बघा, आपण जर ट्रीपला जायचं असेल किंवा साधं, मला आठवतं ज्या वेळेला मंगल मॅडम पहिल्यांदा 4 वाजता ध्यान घेणार होता, आपल्या कोणालाही एवढ्या सकाळी उठण्याची सवय नव्हती, पण आपण इतकं भोकत बसलो होतो की 4 ला उठायचंय कारण आपल्याला ती संधी सोडायचीच नव्हती. तर मनाला इतकं बजावलं होतं की सर्वांनी सांगितलं मला झोपच नाही लागली किंवा मी 3 लाच जागी झाले, 4:15 लाच झाले. आणि आता आपल्याला घड्याळाची अलार्मची गरज सुद्धा लागत नाही. अलार्म वाजण्यापूर्वीच आपलं जे शरीरातलं बायोलॉजिकल क्लॉक असतं ते आपल्याला जागं करत असतं. तर असं जे असतं मुलांच्या बाबतीतही हे काम करतं की सुप्त सबकॉन्शियस माइंड वरती जर तुम्ही त्यांच्या बिंबवायला लागला तर निश्चित ते सर्व आपल्याला पाहिजे ते परिणाम त्यांच्यावरती घडवून आणतात.
तर असं हे योग निद्रेच्या बद्दल झालं. तर आपण आता प्रत्यक्ष योग निद्रा पाहूयात, अनुभूती त्याची. तर मंगल मॅडम, तुम्ही रेकॉर्डिंग करायला हरकत नाही. आता मी प्रत्यक्ष योग निद्रा सुरू करतेय. एक मिनिट थांबा हां, एक मिनिट. रेकॉर्डिंग स्टॉप.